महाराष्ट्रभरातील ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ब्राह्मण तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. सरकारच्या मार्फत पुरोहित पंडितांना मासिक 5,000 रुपये मानधन देण्यात यावे. त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजाच्या संरक्षण हितार्थ ॲट्रॉसिटी कायदा करावा अशा विविध मागण्या घेऊन ब्राह्मण समाजाच्या वतीने महाराष्ट्रभरात आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊनही ब्राह्मणांच्या मागण्यांना दुर्लक्षित केले जात असल्याने नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी ब्राह्मण महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आज महाराष्ट्राभर आपल्या मागण्याकरता निदर्शनं करत आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून आज पुण्यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकारी कचेऱ्याच्या समोर आज ह्या आंदोलनं होत आहेत. ह्या आंदोलनामध्ये ब्राह्मणांच्या मागणी असले तरीसुद्धा त्यासोबतच या राष्ट्राच्या कल्याण या राष्ट्राच्या हिताचा विचारही करणारा हा समाज असल्या कारणाने आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठलीही सरकारी वाहनाच्या सरकारी मालमत्त्याच्या तोडफोड न करता त्याची आज सरकारी वाहनाच्या पूजा करून आम्ही आमच्या नाराजी व्यक्त केलेला आहे. ब्राह्मणांच्या ज्या मागणी आहे लवकरात लवकर मान्य व्हावा अशा सरकाराकडे आमची मागणी आहे.